नमस्कार, मी स्वाती राहुल. आज मी माझ्या मैत्रिणीकडे आलेली आहे आणि माझी मैत्रीण आज तुम्हाला खास काहीतरी बनवून दाखवणार आहे. तर मी प्रत्येक माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे आजपासून आणि एक एक रेसिपी त्यांच्या हातातून बनवून घेणार आहे आणि ती नक्की तुम्हाला दाखवणार आहे. तर आज मी माझ्या मैत्रिणीची स्वतः दीदीची ओळख करून देते. बघा, ही माझी खास मैत्रीण आहे, खूप वर्षापासून आमची मैत्री आहे. तर आज ती तुम्हाला दाखवणार आहे की खास काहीतरी छानस असं तिने गणपतीसाठी बनवलेलं आहे. बनवणार आहे म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे, तुम्हाला सुद्धा शिकवणार आहे. तुमची ओळख करून दे. नमस्कार, मी रीमा जोशी. मी आज तुम्हाला डेसी कलर कोकोनटचे मोदक दाखवणार आहे. आता आपण ह्याला काय काय लागणार आहे ते सांगणार आहेत रीमा जोशी तुम्हाला. ह्याला तुम्ही काय काय घेतलंय ते सांगा. हे मी 3 वाटी डेसी कलर कोकोनट घेतलंय. सेम एका वाटीचे याच मापाचे 3 वाटी घेतले. म्हणजे ह्या बाउल मध्ये 2 वाट्या आहेत आणि हे 1 वाटी आहे. जे तुम्हाला एका एक बाउल घेतलेला आहे 1 वाटी, त्या वाटीने ह्यांनी 2 वाट्या इथे मापून घेतलेला आहे आणि ही 3री वाटी आहे. त्याच वाटीने त्यांनी इथे साखर सुद्धा घेतलेली आहे आणि हे काय घेतलेले आहे, त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेलं आहे. म्हणजे सेम एकच माप घेऊन कुठची छोटे मोठे तुम्हाला जर भरपूर मोदक बनवायचे असेल, डेसिकट कोकोनटला 1 वाटी साखर 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तसंच त्यांना आता कलरफुल बनवायचे आहेत म्हणून त्यांनी इथे कलर घेतलेले आहेत. कुठचा कुठचा कलर घेतलेला आहे? एक हिरवा आहे, एक लाल आहे म्हणजे ऑरेंज कलरचा आहे थोडासा आणि पिवळा आणि एक सफेद वेलची. हे वेलची पावडर घेतलेली आहे. हे 4 कलरची मोदक आपल्याला दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारा थोडस तूप एका कढईमध्ये. त्यांनी 2 चमचे तूप, हा एक कढई ठेवली आहे. बघा, गॅस चालू केलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्या तूप घालणार आहे. फक्त 2 चमचे तूप लागते, जास्त लागत नाही. मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. ते थोडस गरम झालंय, गॅस एकदम मीडियम ठेवायचा. हे कोकोनट हे खोबरं आहे ते करपलं नाही पाहिजे, फक्त भाजलं गेलं पाहिजे. ते स्लो वर भाजून घ्यायचं आहे, थोडस स्लो गॅस वर भाजायचं. एकदम खरपूस असं नाही भाजायचंय. आपल्याला मोदक बनवायचे आहेत ना, तर फारस असं खरपूस भाजून नाही घ्यायचंय. करपवायचं अजिबात नाहीये. हे बघा, हे नारळ आहे ना, हा जवळजवळ 5 ते 7 मिनिटं असा भाजून घ्यायचा आहे. हा बघा, व्यवस्थित असा मस्त न लागतं, म्हणजे कंटिन्यू ह्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित. आता हा बघा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये त्या साखर घालणार आहेत. बघा, साखर सुद्धा घालून ह्याला चांगलं खातं चालू व्यवस्थित. आता साखर साखर हलवून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये दूध घालतोय. 1 वाटी त्याच्यामध्ये दूध घालायचं. साखर चांगली मिक्स झाली पाहिजे त्याच्यामध्ये, एकजीव झाला पाहिजे. अशा रीतीने त्याला हलवत राहायचंय आपल्याला व्यवस्थित. हे बघा, त्यांनी त्या व्यवस्थित असं हलवत आहे. हे साखर पूर्ण मिक्स झाली पाहिजे, त्याची वितळली पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही क्रश करून त्याच्यामध्ये घालू शकता. वेलची पावडर घालतोय. तुम्हाला ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये क्रश करा आणि मग घाला. म्हणजे मोदक आपण साच्यामध्ये बनवू त्यावेळी त्याचा काही म्हणजे असं हे झालं नाही पाहिजे, बाहेर वगैरे येतात तर असं नाही झालं पाहिजे, तुटले नाही पाहिजे. आता जवळजवळ आपला हा तयार झालेलाच आहे नारळाचं. झालंय ना आता? म्हणजे साखर कुठे विकतो? वा, बघा हा आता व्यवस्थित झालेला आहे. आता आम्ही त्याला एका ह्या डिश मध्ये काढून घेणार आहे. सुकी डिश असली पाहिजे व्यवस्थित. ह्याला जरा सगळं लागलेलं आहे ते चालते, पण आता ते थंड केल्यानंतरच आपल्याला त्याचे मोदक करायचे.
थंड केल्यानंतर आम्ही ह्या वाटीने मला चार भाग करायचे आहे त्याचे, म्हणजे आम्ही चार हे कलर चार कलरफुल करणार आहोत व्यवस्थित. तर मी वाटीने वेगवेगळे वाटून घेणार आहे चार तुकड्यामध्ये, आणि मग आम्ही त्याचे कलरफुल छान असे मोदक करणार आहोत. बघा ह्या साच्याला आहे ना, ते आपण थोडस असं तूप लावून घेऊया. मी थोडीशी माझ्या मैत्रिणीला हेल्प करते आहे थोडी थोडी, तर मी इथे ह्या साच्याला थोडस असं तूप लावून घेऊया आपण. त्यानंतर आपण हे मोदकाचं जे हे बनवलेलं आहे त्याला हे बघा चार ह्याच्यामध्ये आम्ही वाटून घेतलेलं आहे सेम. तर आता एकामध्ये एक एक कलर घालणार आहोत आम्ही. मी थोडीशी हेल्प करते, त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर घालते. दादा मी थोडासा ग्रीन कलर घालते, आता हे मिक्स करून घ्या तुम्ही छान. आता आपलं हे सगळं मिक्स सगळे कलर वेगवेगळे मिक्स झालेले आहेत बघा. आता आम्ही एक एक कलरचे इथे सगळे मोदक बनवून घेणार आहे. तुम्हाला दाखवते एक भरून एक कसं कुठचा कलरचा भरत आहे. हा येल्लो कलरमध्ये असे सगळे ग्रीन कलर ऑरेंज कलर व्हाईट कलर असं आम्ही भरून घेणार आहोत आता चांगलं. याला जरा दाबून भरायचं व्यवस्थित. हे बघा आता आपण त्यांना काढून दाखवा. जरा तूप तूप वाला असल्यामुळे थांबा मी खोलून दाखवते. तुपामुळे जरा सरकते ते. हा बघा अशा रीती आता अलगद आपण काढून घ्यायचंय. वाव मस्त आपला मोदक तयार झालेला आहे. अलगद खालून त्याला उचलायचं आहे. बघा किती छान झालेला आहे. आता आपण असे सगळे प्रकारचे मोदक वेगवेगळ्या कलरफुल घ्यायचे आहे. आता आम्ही ग्रीन दाखवला ऑरेंज दाखवला आता व्हाईट दाखवूया आपण. असा एक छोटासा लाडू करून घ्यायचा, हा साचा असा बंद करायचा हा बघा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं खालून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं असं दाबायचा आतमध्ये पर्यंत गेलं पाहिजे. जरा जर चिटकलं ना तर तुम्ही थोडस ते तूप वापरू शकता त्याच्यामध्ये. आता हे झालेलं आहे तर अलगद असं करा बघा मस्त मोदक तयार झालेला आहे. वाव असे सगळे आपल्याला आता मोदक करून घ्यायचे आहेत. हे बघा असे छान से कलरफुल माझ्या मैत्रिणीने मोदक बनवलेले आहेत नीमा जोशीने. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या जादूबाईंसाठी माझ्या मैत्रिणीसाठी कमेंट सुद्धा करा. थँक्यू.